श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी। कलियुगातील श्री गुरु दत्तात्रयाचा अवतार स्वामी महाराज या विश्वाचे चालक, मालक, पालक, स्वामी चरित्रातील काही निवडक चमत्कार आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। हे चमत्कार ऐकून नक्कीच स्वामी भक्त स्वामींच्या चरणी अजून दृढ होतील। स्वामींच्या चमत्काराकडे बघताना ते अधिक चिंतनशील होतील, यात काही शंका नाही। भोळा भावच हा भगवंताला प्रिय असतो। भगवंत हा केवळ शुद्ध प्रेमाचा, भक्तीचा भुकेला असतो। भक्ताचा शुद्ध भाव पाहून तो वाढीस लागवाव म्हणून स्वामी एखादा चमत्कार सहजरित्या घडवतात। ही गोष्ट त्यावेळेसची आहे ज्यावेळेला स्वामी महाराजांचा मुक्काम मंगळवेढ्याच्या पुण्यभूमीत होता। स्वामींची स्वारी दामाजी पंतांच्या समाधीजवळ निजानंदात निमग्न असताना कृष्णंभट कापशीकर नावाच्या एका ब्राह्मणाचं त्यांच्याकडे लक्ष गेलं। समर्थांची ती अजाणूबाहू तेजपूज्य मूर्ती पाहून हे कोणीतरी महात्मे असावेत असं वाटून कृष्णंभटानं त्यांची विचारपूस सुरू केली आणि त्यांना आपल्या घरी विश्रांतीसाठी येण्याची विनंती केली। कृष्णंभटाचं निर्व्याज प्रेम आणि भोळा भाव पाहून स्वामी रायांनी त्याचं आमंत्रण लगेच स्वीकारलं आणि संध्याकाळच्या सुमाराला ते त्याच्या दारासमोर दत्त म्हणून उभे राहिले। त्याच्या आनंदाला पारा उरला नाही। त्यानं महाराजांना बसण्यासाठी घरात जाऊन आसन तयार केलं। समर्थांसाठी फलार घेऊ नये अशी आपल्या पत्नीला आज्ञा केली। परंतु कृष्णंभटाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य असल्यामुळं पत्नी फळं कोठून आणणार? तिनं ती अडचण हलक्या आवाजात पतीच्या कानात सांगितली। ही कुजबूज ऐकून स्वामी समर्थ अंगणात बांधलेल्या पांढऱ्या शुभ्र गायीकडे बोट दाखवत त्याला म्हणाले, अरे मला फक्त दुधाची दशमी दे, दुसरं काही नको। त्यावर कृष्णंभटाची पत्नी गीताबाई म्हणाली, महाराज थोडं थांबा, मी अशीच गवळीवाड्यात जाऊन दूध घेऊन येते। हे ऐकून महाराज आश्चर्याने म्हणाले, अरे तुमच्या घरात गाय असताना तुम्ही दुधासाठी बाहेर जातात, याला काय म्हणावं? त्यावर गीताबाई हात जोडून नम्र स्वरात म्हणाली, महाराज घरात गाय आहे खरी, परंतु 4 वर्षात तिनं दुधाचा एक थेंब देखील दिला नाही। हे ऐकून महाराज लगेच आसनावरून उठून तडक त्या गायीजवळ गेले आणि त्या गायीच्या पाठीवर हात फिरवीत म्हणाले, अगं या गरीब ब्राह्मणाला तू आजपासून दूध देत जा बरं। त्यानंतर समर्थांनी त्या ब्राह्मणास गायीचं दूध काढण्यास सांगून ते म्हणाले, अरे हिचं दूध काढून चांगलीशी दशमी तयार करून ठेव, ती खाण्यासाठी आम्ही आज रात्रीच येऊ। एवढं सांगून दुसऱ्याच क्षणी महाराज निघून गेले। इकडे त्या ब्राह्मणानं स्वामी समर्थांच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून दुधाची चरबी उचलली आणि तो गायीचं दोहन करू लागला, म्हणजेच दूध काढू लागला। आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामींच्या आज्ञेनुसार त्या भाकड गायीलाही पान्हा फुटून तिच्या सडातून पांढऱ्या शुभ्र दुधांच्या धारा वाहू लागल्या। त्यानंतर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे स्वामींची स्वारी रात्रीच्या वेळी कृष्णंभटाच्या घरी आली आणि त्यानं प्रेमानं अर्पण केलेली दुधाची दशमी खाऊन महाराज तृप्त झाले। स्वामी केवळ शुद्ध प्रेमाने, भक्तीने अंकित होतात। भोळा भावच स्वामींना प्रिय आहे, दांभिक भाव स्वामींना प्रिय नाही। त्यामुळं आपल्याला भोळा भाव, शुद्ध भाव मनात ठेवून स्वामींची भक्ती करायची आहे। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।